नमस्कार, मी ज्ञानेश्वर फड. डिजिटल प्रभातच्या व्हर्च्युअल वारी 2020 या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत ज्ञानेश्वर महाराज कदम उर्फ छोटे माऊली. उद्या पंढरपूरची कार्तिकी वारी आहे आणि त्यानिमित्त कार्तिकी वारीचं महत्त्व आणि यावर्षी कार्तिकी वारी आपल्या गावातच कशी साजरी करावी याबद्दल माऊली आपल्याशी बोलणार आहेत. रामकृष्ण हरी. कार्तिकीचा सोहळा चाला जाऊ पाहुडोळा, आले वैकुंठ जवळा सन्निध पंढरीये. विश्वाच्या पटलावर हजारो धर्म गुण्यागोविंदाने नांदतात. त्या हजारो धर्मांमध्ये सर्वात प्राचीन धर्म म्हणून, ज्याला सनातन धर्म म्हणून संपूर्ण विश्वाने संबोधिलेला आहे, त्याला वैदिक सनातन धर्म असं म्हणतात. त्याच वैदिक सनातन धर्माचं विकसित रूप वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायामध्ये वारीला फार प्राधान्य आहे. वारकरी या शब्दाचे काही अर्थ आहेत. वारकरी शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक आहे काल्पनिक अर्थ आणि एक आहे प्रामाणिक अर्थ. काल्पनिक अर्थ आहे, काल्पनिक अर्थ म्हणजे कल्पनेने केलेला अर्थ, आणि प्रामाणिक अर्थ म्हणजे प्रमाणाने संबद्ध असलेला, सुसंबद्ध असलेला अर्थ. वारकरी शब्दाचा काल्पनिक अर्थ आहे वार करतो त्यास वारकरी असं म्हणतात. वार करतो म्हणजे दुर्गुणावर वार करतो, अन्यायावर वार करतो, विकारांवर वार करतो, त्याला वारकरी म्हणतात. हा झाला काल्पनिक अर्थ. परंतु प्रामाणिक अर्थ म्हणजे ज्या अर्थाला कुठंतरी प्रमाण आहेत संत वाङ्मयामध्ये, असा एक वारकरी शब्दाचा अर्थ आहे. जगद्गुरु तुकोबार आपल्या गाथेमध्ये सांगतात की सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार, दयाक्षमा घर चोजवित येतील. जो सुखाने संसार करावा परंतु दोन वार करावे, दोन वार म्हणजे सोमवार आणि मंगळवार नव्हे. तर वार शब्दाचा अर्थ आहे, एक आहे आषाढी वारी आणि एक आहे कार्तिकी वारी, ह्या दोन वाऱ्या कराव्यातच असं तुकोबारांच्या गाथ्यामध्ये प्रमाण आहे. आणि ह्या दोन वाऱ्या वार करतो, वार शब्दाचे अर्थच हे होतात की कार्तिकी वारी आणि आषाढी वारी. आणि ह्या दोन वाऱ्या जो करतो त्यासच वारकरी असं म्हणतात. आणि ज्ञानोबरायांची एक व्याख्या आहे, काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार, बाप रखमादेवर विठ्ठलाचा वारीकर. ज्ञानोबरायांच्या वाङ्मयामध्ये वारीकर शब्द सापडतो आणि इतर संत तुकोबारांच्या आधी वाङ्मयामध्ये वारकरी शब्द सापडतो. दोन्हीचे अर्थ जवळजवळ जुळते मिळतेच आहेत. वारकरी संप्रदायामध्ये दोन प्रकारच्या वारी आहेत, एक आहे वद्यवारी आणि एक आहे शुद्धवारी. शुद्धवारी म्हणजे शुद्ध पक्षातील येणारी वारी आणि वद्यवारी म्हणजे वद्य पक्षातील येणारी वारी. तर एकंदर वद्यवाऱ्या वर्षाकाठी 12 आहेत आणि शुद्धवाऱ्या वर्षाकाठी 12 आहेत. त्यातील वद्यवाऱ्या ह्या संतांच्या आहेत आणि शुद्धवाऱ्या ह्या भगवंताच्या आहेत. शुद्धवारीला बहुतांशी मंडळी पंढरपूरला येतात आणि वद्यवारीला सर्व मंडळी मग आपापल्या भागातील जिथं जिथे संत देवस्थानं असतील तिथे तिथे जातात. शुद्धवारींपैकी ही चार वाऱ्या प्रमुख आहेत. एक आहे आषाढी, दुसरी आहे कार्तिकी, तिसरी आहे माघी आणि चौथी आहे चैत्री. अशा चार प्रकारच्या वाऱ्यांना फार प्राधान्य आहे. त्यातील इतर या चारही वाऱ्यांना सर्व भाविक येतीलच असं काही नाही, पण दोन वाऱ्याला मात्र सर्व भाविक येतातच. एक आहे आषाढी वारी आणि एक आहे कार्तिकी वारी. त्यातील आषाढी वारी सरलेली आहे आणि कार्तिकी वारी येऊन ठेपलेली आहे. आणि या कार्तिकी वारीनिमित्त आपल्या या डिजिटल प्रभात यांच्यामार्फत ही ऑनलाईन कार्तिकी वारीची सेवा संपूर्ण विश्वापुढे जात आहे आणि मला त्यांनी बोलण्याची संधी दिलेली आहे. आपली कार्तिकी वारी जवळ आलेली आहे. कार्तिकी वारी या वारीचं काय महत्त्व आहे, काय प्राधान्य आहे या वारीला, संत वाङ्मयामध्ये काय महत्त्व आहे, तर याचा विचार आपल्याला करावायचा आहे. आषाढी वारीला देवशयनी एकादशी म्हणतात आणि कार्तिकी वारीला देवरुठी किंवा देव उत्थापन एकादशी म्हणतात. काय म्हणजे काय याचा, या शब्दांचे अर्थ काय होतात. आषाढी वारीला देवशयनी एकादशी म्हणतात, त्याचं कारण त्या दिवशी भगवंत शयन कक्षामध्ये जातात, थोडक्यात निद्रा घेतात. कोणती निद्रा, निद्रेचेही दोन प्रकार आहेत, एक आहे योग निद्रा आणि एक आहे भोग निद्रा. भोग निद्रा असते तुम्हा आम्हा जीवांना आणि योग निद्रा फक्त भगवंतांना आणि संताला असते. आषाढी एकादशीला, आषाढ शुद्ध एकादशीला भगवंत योग निद्रेमध्ये जातात आणि मग चार महिने भगवंत योग निद्रेमध्ये असतात आणि मग चार महिने सर्व निष्ठावंत वारकरी पंढरपुरामध्ये राहून
भगवंताची 4 महिने काया वाचा मनाने उपासना करतात. 4 महिन्यानंतर भगवंत कार्तिकी एकादशी येते आणि त्या कार्तिकी एकादशीला देव रुठी एकादशी किंवा देव उत्थापन एकादशी म्हणतात. आषाढीला भगवंत योगनिद्रेमध्ये गेलेले भगवंत कार्तिकी वारीला उठतात म्हणून तिला देव उत्थापन एकादशी म्हणतात. वारकरी संप्रदायाची मंडळी देवाला झोपव शयनाला झोपवण्यासाठीही जातात आणि भगवंताला उठवण्यासाठीही जातात आणि म्हणून ह्या कार्तिकी वारीचं एक महत्त्व आहे. या या दोन्ही एकादशीला आषाढीला देव शयनी एकादशी म्हणतात आणि कार्तिकीला देव उत्थापन एकादशी म्हणतात. यांना आणखीन एक 2 नाव आहे. आषाढी वारीला मोठी वारी असं म्हणतात, महावारी. त्याच्यात थोडक्यात थोरली वारी असं म्हणतात आणि कार्तिकी वारीला धाकली वारी असं म्हणतात. आषाढी वारी ही भक्तीप्रधान आहे आणि कार्तिकी वारी ही तत्वज्ञानप्रधान आहे. आषाढी वारीला सर्व मंडळी भक्तीने पंढरपूरला जातात हे खरं आहे, कार्तिकीलाही भक्तीने जातात, परंतु कार्तिकीला ज्ञानवारी म्हणून संबोधिलेलं आहे आपल्या प्राचीन परंपरेमध्ये. ज्ञानवारी का म्हणतात, कारण पण कार्तिकी वारीला वाळवंटात पांडुरंगाच्या चंद्रभागेच्या वाळवंटात अनेक परिसरातून आलेल्या दिंड्यांचे फड लागतात आणि त्या फडामध्ये सर्व तत्वज्ञानाची रेलचेल आपल्याला ऐकायला भेटते की जी आषाढीला ऐकायला भेटत नाही, कारण आषाढीला पंढरपूरच्या वाळवंटात पाणी असतं त्यामुळे तिथं फड लावता येत नाही, परंतु कार्तिकी वारीला पंढरपुराच्या वाळवंटात फड लावता येतात जे आता 1-2-4 वर्षापासून 65 एकरला थांबतात, भक्तिधामला थांबतात. परंतु पूर्वी सर्व फड वाळवंटातच लागायचे आणि प्रत्येक फडाच्या मार्फत कार्तिकी वारीला फार ज्ञानदान घडायचं आणि म्हणून कार्तिकी वारीला ज्ञानप्रधान वारी म्हणतात, आषाढीला भक्तिप्रधान वारी म्हणतात. अशी या वारींची 3 नावं परंपरेने चालत आलेली आहेत. त्यातील कार्तिकी वारी ही वारी वारकरी संप्रदायामध्ये 3 अंगाने केली जाते. एक आहे कायिक वारी, दुसरी आहे वाचिक वारी आणि तिसरी आहे मानसिक वारी. कायिक वारी म्हणजे शरीराने भगवंताच्या गावापर्यंत जाणे, चालत भगवंताची वाटचाल, भगवंताच्या तीर्थक्षेत्राची वाटचाल करत पंढरपूरचा मुक्काम गाठणे, याला कायिक वारी म्हणतात. की ज्या वारीमध्ये फक्त शरीराला प्राधान्य, कायेला प्राधान्य, तिला कायिक वारी म्हणतात. शेकडो प्रमाण आहेत त्याही वारीचे की पंढरपूरला चालत जावं म्हणून, पंढरपूर चालिले न वाटे गावनिया जाता वाटे, पंढरपूरला पायी जावं, पायी तीर्थयात्रा घडो, अशी. तर पायी तीर्थयात्रा घडावी ही झाली कायिक वारी. परंतु यावर्षी संपूर्ण विश्वावरच कोरोना महामारीचं एक अनाकलनीय संकट आलेलं आहे, दुरापास्त संकट आहे आणि त्यामुळे बहुतांशी सर्व धर्मियांचे उत्सव थांबलेले आहेत आणि त्याही या गोष्टीमुळे व आपली आषाढी वारीही थांबली आणि आत्ताची ही धाकटी वारी म्हणून जिला देव उत्थापन एकादशी म्हणून म्हणतात, ज्ञानप्रधान असलेली ही वारी, ही वारी थांबलेली आहे. परंतु ही फक्त कायेने थांबलेली आहे. वारीचे 3 अंग सांगितलेले, एक आहे कायिक वारी, दुसरी आहे वाचिक वारी आणि तिसरी आहे मानसिक वारी. आपल्याला कायिक वारी करता येणार नाही, परंतु वाचिक वारी आणि मानसिक वारी मात्र आपल्याला पंढरीची नक्कीच करता येणार आहे आणि जवळजवळ 1,00,000 भाविक ती करणारच आहेत आणि करतीलही. वाचिक वारी कायिक वारीचं आपण चिंतन केलं, वाचिक वारीचं काय चिंतन आहे आणि मानसिक वारीचं काय चिंतन आहे. वाचिक वारीचं चिंतन म्हणजे वाचेने ज्या पांडुरंगाचे आपण भक्त आहोत, ज्या पंढरी क्षेत्राचे भक्त आहोत, ज्या चंद्रभागा तीर्थाचे आपण भक्त आहोत, त्या देवभक्त देव तीर्थ आणि क्षेत्र या तिन्हीचंही वाचेने चिंतन करणं यालाच वाचिक वारी असं म्हणतात. पांडुरंगाचं वाचेने चिंतन करणं, पंढरपूरच्या या क्षेत्राचं वाचेने चिंतन करणं आणि चंद्रभागेचं वाचेने चिंतन करणं. चंद्रभागेचं वाचेने चिंतन करणं म्हणजे चंद्रभागेचं स्नान आपल्याला आता आज घडणार नाही कार्तिकी वारी निमित्ताने, परंतु चंद्रभागेचं नुसतं कायिकच स्नान घडायचं नाही आपल्याला, आपल्याला वाचिक स्नान करायचं आहे. चंद्रभागेचं घरी राहूनच नामस्मरण करायचं. जो चंद्रभागेचं घरी राहून नामस्मरण करेल त्याला चंद्रभागा स्नानाचं फळ नक्की भेटेल. अनुपम्यव आहे पुढे चंद्रभागा दोष जाती भंगा नाम घेता. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात चंद्रभागेचं स्नानच केलं पाहिजे असं काय नाही, करावंच हे तितकंच खरं आहे, परंतु जर ज्याला स्नान घडत नाही त्याला वाचेने साधना करावी. त्याने अनुपम्यव आहे पुढे चंद्रभागा दोष जाती भंगा नाम घेता. काय कोण जाणे संतांची काय दूरदृष्टी असेल, कारण कालांतराने अशा महामाऱ्या येतील त्यांना माहिती होतं, म्हणून त्यांनी नुसत्या कायिक वारीवर प्राधान्य न देता वाचिक वारीलाही आणि मानसिक वारीलाही प्राधान्य दिले. बहुतेक ते
दूरदृष्टी संत असतात, त्यांना त्रिकालाचं ज्ञान असतं, आणि म्हणून त्यांच्या वाङ्मयामध्ये वाचिक वारी चंद्रभागेचं वाचिक स्नान कसं, तर बघ चंद्रभागेचं वाचिनी चिंतन करणं हे चंद्रभागेचं स्नान आहे. दुसरं आहे पंढरी या क्षेत्राचं वाचिक वारी कशी करायची. तीर्थाचं चिंतन झालं, आता क्षेत्राचं चिंतन. तर क्षेत्र आहे पंढरी. तर या पंढरीमध्ये आपल्याला जरी शरीराने जाता नाही आलं तरी आपल्याला वाचिनी पंढरीची साधना करायची आहे. वाचिनी कशी करायची, तर वाचिनी फक्त पंढरी पंढरी नुसतं चिंतन जरी केलं तर तुकोबाराय म्हणतात पंढरी पंढरी मनता पापाची गुहरी. नुसतं पंढरी पंढरी जरी म्हटलं तरीही त्याच्या जीवनातील काही ज्ञात अज्ञात पातके सर्व निवृत्त होतात. ही झाली तीर्थाची वारी, क्षेत्राची वारी, आता देवतेचं वाचिक चिंतन. पंढरीच्या पांडुरंगाला आपण दरवर्षी आषाढी कार्तिकीला कडकडून भेटतो, परंतु यावर्षी भेटण्याची तशी काही सुविधा नाही आहे. शासनाचे काही निर्बंध आहेत वारीवर, आणि ते संपूर्ण प्रत्येक धर्मियाने पाळलेत, म्हणून हिंदू सनातन धर्म आणि वारकरी संप्रदाय हे पाळणारच आहे. पांडुरंगाचं वाचिक चिंतन करायचं. तुकोबाराच्या गाथेमध्ये जेवढं भगवंताच्या कायिक भेटीला प्राधान्य आहे त्याहीपेक्षा दुप्पट वाचिक भेटीला प्राधान्य दिलेलं आहे. तुकोबाराय सांगतात की एक वेळेस कायिक भेट नाही झाली तरी चालेल, परंतु वाचेने भगवंताची भेट व्हावी, आणि म्हणून तुकोबारायच्या नाटाच्या अभंगात आता भेट न भेटत आहे त्याला सिद्ध भेट म्हणतात. संत वाङ्मयामध्ये ही जी सिद्ध भेट आहे ती भगवंताची आणि भक्ताची नित्य आहे. आता भेट न भेटत आहे किंवा नाही ऐसे विचारुणी पाहे, लागला जरा अखंडित आहे तुका म्हणे साह्य केली अंतरी. तर भगवंताला आपल्याला वाचेने भेटायचे म्हणजे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, या अंगाने आपल्याला भगवंताचं चिंतन करायचं आहे. रात्रंदिवस भगवंताचं नाम कराय नामचिंतन करून आपल्याला वाचिक वारी साध्य करायची आहे. आता तिसरी आहे मानसिक वारी. मनाने भगवंताचं चिंतन करायचं, शरीराने नाही भेटता आलं किंवा वाणीनेही नाही भेटता आलं तरी मनाने भगवंताचं चिंतन करायचं. भगवंताचं पंढरी या क्षेत्राचं आणि चंद्रभागा या तीर्थाचं. मनाने चंद्रभागेचं आपण चंद्रभागेतच आहोत, पुंडलिकराच्या पुढं आहोत, आपण चंद्रभागेचं स्नान करत आहोत अशा मनाने संकल्पना करणं, किंवा पंढरी या क्षेत्राचं मनाने ध्यान करणं. पंढरी या क्षेत्राचं मनाने ध्यान करणाऱ्याला काय फळ आहे, तर नामदेव महाराजाच्या गाथेमध्ये वाराणसी चाली जे मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पावलं परी असा ऐसा ठसा नामाचा, या अभंगांमध्ये किंवा अन्य अभंगांमध्ये ऐशी पंढरी मनी जे द्याती त्याशी तीही लोकी गती ते अनिका तीर्था जाती तीर्थे वंदिती तयाशी. नामदेव महाराज आपल्या अभंगगाथेमध्ये सांगतात की पंढरीपूरला येणं जर झालं नाही तरी चालेल, फक्त घरी राहून पंढरीचं ध्यान करा. ध्यान केल्यावर काय फळ, नामदेव महाराज सांगतात ऐशी पंढरी मनी जे द्याती. अशा प्रकारे पंढरीचं मनाने जे ध्यान करतात त्याशी तीही लोकी गती, त्याला तिन्ही लोकांमध्ये सद्गती प्राप्त होते, ते अनिका तीर्था जाती. पंढरीचं मनाने ध्यान करणारे जे वारकरी ते अन्य जर तीर्थाला गेले तर तीर्थे वंदिती तयाशी, तर तीर्थ त्याची वंदना करतात, चरण धूळ झाडतात, आपल्या मस्तकी लावतात. म्हणजे कायिक वारी घडलीच पाहिजे असं काही नाही, वाचिक वारीलाही काही कालपरत्वे प्राधान्य दिलं पाहिजे आणि मानसिक वारीलाही प्राधान्य दिलं पाहिजे. तीर्थाचं क्षेत्राचं मानसिक चिंतन झालं, तसं पांडुरंगाचंही मानसिक चिंतन करायचं. पांडुरंगाचं चरणापासून मुकुटापर्यंत ध्यान करत जायचं. तुकोबाऱ्यांचा फार एक प्रसिद्ध अभंग आहे, सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणे. या अभंगामध्ये तुकोबाऱ्याने भगवंताचं कमरेपासून मुखापर्यंत ध्यान मांडलेलं आहे सर्व. तर भगवंताचं आपण मनाने ध्यान करावं. तुकोबाऱ्यांच्या कथेत एक प्रमाणे भगवंता भेटताच आलं पाहिजे असं काही नाही, करावे चिंतन तेच बरे न भेटून. तुकोबाऱ्या म्हणतात चिंतन करायला भेटलं ना आम्हाला तेच चांगलं वाटत आहे, तुझे देवा तुझी भेट नाही झाली तरी चालेल. करावे चिंतन त्याची बरे न भेटून, बहुतेक ही प्रमाण तुकोबारायने या महामारीला डोळ्यापुढे 300-350 वर्षापूर्वी डोळ्यापुढे ठेवूनच बनवली असतील, आणि आपण वारकऱ्यांनी ती प्रमाणे जीवनात आचरणं ही तुकोबारायांच्या खरीच चरणावर आपली श्रद्धा असल्याचं लक्षण आहे. तुकोबाराय सांगतात की करावे चिंतन त्याची बरे न भेटून, चिंतन करा घरच्या घरी राहून, आणि हेच भगवंताला भेटणं आहे, ही सिद्ध भेट आहे. म्हणून जरी आपल्याला कार्तिकी वारीला पंढरपूरला येणं नाही झालं तर शरीराने लाखो आपण लाखो वारकरी येत होतो, आता आपल्याला शरीराने लाखो वारकऱ्याला यायचं नसून आपल्याला मनाने लाखो वारकऱ्यांना तिथं यायचं आहे, आणि अवघे गरजे पंढरपूर हे आपल्याला सिद्ध करावायचं आहे. पांडुरंगाची ही कार्तिकी वारी आहे, मानसिक वारी आहे, आणि या निमित्ताने आपली ही चिंतन सेवा आहे. तर भगवंताची ही मानसिक वारी आपल्याला करावयाची आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की
जोपर्यंत बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत तीर्थाची यात्रा करावी. एकदा का बोध प्राप्त झाला पुन्हा ती यात्रा करावयाची गरज पडत नाही. ज्ञानोबराय सांगतात हेची यात्रा करणे अद्वयामज, म्हणोनी सर्व मी जाणेपणे नुरेची जया येणे जाणे हेची का यात्रा करणे अद्वयामज. दोन प्रकारच्या यात्रा आहे, एक आहे द्वैत यात्रा आणि एक आहे अद्वय यात्रा. आपल्याला कोरोना महामारीमुळं कल्पित द्वैत यात्रा घडणार नाही, परंतु मात्र अद्वैत यात्रा आपल्याला घडणार आहे की जी ज्ञानोबरायला ज्ञानेश्वरीमध्ये अभिप्रेत आहे. म्हणून सर्व मी झालेपणे नुरेची जया येणे जाणे हेची गा यात्रा करणे अद्वयामज. तरी न करिता पांडवा भजन झाले, तिथे जाऊनच भजन केलं पाहिजे असं काही नाही, घरी राहूनसुद्धा आपल्याला न करताही भजन भगवंताचं घडतं आहे. अशी ही कार्तिक वारी कायिक वाचिक मानसिक या तीन अंगाने केली जाते. वारकरी संप्रदाय हा शहाणा संप्रदाय आहे. बरीच मंडळी सर्व प्रसारमाध्यमं सांगत होती की मंदिरे उघडू नका मंदिरे उघडू नका, जेणेकरून गर्दी होईल गर्दी होईल. सध्या पांडुरंगाचं आणि ज्ञानोबरायचं मंदिर उघडलेलं आहे, परंतु मी स्वतः दर्शन घेतलेले आहेत, कुठेही गर्दी उफाळलेली नाही. त्याचं कारण वारकरी संप्रदाय शहाणा संप्रदाय आहे. आपले लोक कुठेही विनाकारण गर्दी करत नाही आणि याचा प्रत्यय आला आहे. आत्ता मंदिरे उघड दिवाळीच्या पाडव्याला मंदिरे उघडली, 6-7 दिवसापासून मंदिरे उघडलेली आहेत, जवळजवळ 10-12 दिवस झाले, परंतु कोठेही वारकऱ्याने विनाकारण गर्दी केली नाही. ह्या वारकरी संप्रदाय शिस्तबद्ध कसा आहे हे वारकरी संप्रदायाने दाखवून दिलेलं आहे. भावी काळामध्ये सुद्धा शासनाच्या या सर्व गोष्टीला नियम पाळून आपण वागण्याचा प्रयत्न करूया. तसं तर नाही पंढरीची वारी झाली तरी आळंदीची व्हावी अशी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांची इच्छा होती. त्या अनुषंगाने आम्ही आळंदीमध्ये एक भक्तिशक्ती संघ या नावाने एक संघटना स्थापन केलेली. आम्ही पुणे जिल्हा अधिकाऱ्यांपुढे हे निवेदन मांडलं होतं की आम्ही भक्तिशक्ती संघाच्या मार्फत 1,000 युवक तुम्हाला देऊ की जे संपूर्ण आळंदी वारीला आळंदीच्या रस्त्यांवर थांबवून आणि प्रत्येक धर्मशाळेपुढे थांबवून सॅनिटायझर करतील आणि सोशल डिस्टन्स पाळायला लावतील. परंतु पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हा प्रकल्प पुढे कधीतरी राबवू, तूर्तच आपण ही वारी थांबवूया. आणि म्हणून आम्ही सर्व वारकऱ्यांनी त्याला प्राधान्य दिलेलं आहे. नाही कायिक वारी घडता आली तर वाचिक आणि मानसिक या दोन वाऱ्या घडून जे संत वाङ्मयाला अभिप्रेत आहे ते आपण आचरणात आणावं. हीच सर्व वारकऱ्यांच्या चरणी प्रार्थना. कार्तिक वारीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. घरी राहा, सुखी राहा, घरी राहून पांडुरंगाचं चिंतन करा आणि पुढे पांडुरंगाने पुन्हा आपल्याला बोलवावं हा दुरावा ठेवू नये. म्हणून पुन्हा भगवंताची अशी नितांत सेवा करा आणि प्रत्येकाने भगवंताशी थोडंसं प्रेमाने भांडा. भगवंताला म्हणावं धुंद झाला तुझा दरबार, का भगवंता आमच्याशी तुम्ही दुरी धरली. तर आता असं करा की संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील नव्हे तर विश्वावरील आलेलं हे कोरोना महामारीचं संकट आपण दूर करा. पुन्हा विश्वाला तुमच्या चरणाचा दर्शनाचा लाभ घडावा हीच पांडुरंगाला सर्वांनी एक प्रेमकल हातून विनंती करावी. भगवंताने सर्वांना सुखी ठेवावं हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण आहे. माऊलींनी आपल्याला वारीचे तीन प्रकार सांगितलेले आहेत, कायिक वारी, वाचिक वारी आणि मानसिक वारी. मात्र यावेळेस कायिक वारी जरी नाही घडली तरी आपल्याला वाचिक वारी आणि मानसिक वारी घडणार आहे. त्यामुळे राज्यातील भाविकांनी आणि वारकऱ्यांनी मनाला वारी झाली नाही म्हणून मनाला हुरहुर लावून न घेता यावर्षी वाचिक आणि मानसिक वारी करावी. धन्यवाद.